सुस्वागतम 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 रयत शिक्षण संस्थेच्या राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयात आयोजित आजच्या या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी उपस्थित कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख अतिथी माननीय प्राचार्य डॉक्टर एन एस गायकवाड साहेब, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचेही अध्यक्ष डॉक्टर ॲडव्होकेट बी एफ चुडीवाल साहेब, माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी, डॉक्टर उपाध्ये सर, डॉक्टर दळवी सर, डॉक्टर शेळके सर व इतर सर्व उपस्थित महाविद्यालयाचे सन्माननीय आदरणीय माजी विद्यार्थी या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. यानंतर डॉक्टर अनुप दळवी सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. रयत शिक्षण संस्थेची राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयामध्ये आज माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न होत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्य व रयत शैक्षणिक संकुलाच्या चेअरमन आदरणीय मीनाताई जगधनेजी, आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर एन एस गायकवाड साहब साहबची, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आणि आजच्या माजी विद्यार्थी मेळाव्याचेही अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट बी एफ चुडीवाल साहेब, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव माननीय डॉक्टर बाबूरावजी उपाध्ये सर, याच अत्यंत मोलाचं योगदान आपल्याला नेहमी मिळतच आहे. माजी विद्यार्थी संघटनेचे महाविद्यालय कमिटीचे माझे सर्व सहकारी सदस्य प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब शेळके, प्राध्यापक थोरात सर, प्राध्यापिका डॉक्टर भोर मॅडम, प्राध्यापिका राजेंद्र जगताप सर, अमोलित मॅडम, तांबे सर, हे माझे जे सर्व सहकारी माजी विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत आहेत त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आहे. आपल्या महाविद्यालयाची स्थापना 1960 मध्ये झाली. तेव्हापासून आजपर्यंत माजी विद्यार्थ्यांचं अत्यंत महत्वाचं योगदान आपल्या महाविद्यालयाच्या विकासासाठी मिळालेलं आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये कला व विज्ञान या दोन शाखा कार्यरत आहेत. या दोन्ही शाखेचे विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांनी उज्ज्वल असं यश समाजामध्ये संपादन केलेलं आहे. त्यामध्ये आपले माजी विद्यार्थी प्रशासकीय क्षेत्रामध्ये मोठ्या पदावरती कार्यरत आहेत. कमिशनर, प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, वकील, डॉक्टर, उद्योगपती, खेळाचं क्षेत्र असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी आपलं नाव लौकिक आपल्या महाविद्यालयाचं साता समुद्र पार नेला असं म्हणता येईल. माजी विद्यार्थी हा कॉलेजच्या विकासाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. अनेक माजी विद्यार्थ्यांनी अत्यंत मोलाचं योगदान आपल्या महाविद्यालयासाठी दिलेलं आहे. मागच्या वेळेस मार्च 2019 मध्ये आपल्या कॉलेजचं नॅक झालं. त्यापूर्वी माजी विद्यार्थ्यांनी अत्यंत भरीव असं योगदान आपल्या महाविद्यालयाला दिलेलं आहे. यामध्ये आपले संघटनेचे अध्यक्ष चुडवाल साहेब यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की कॉलेज खूप सुंदर आहे, परंतु कॉलेजचं प्रवेशद्वार
तेवढं सुंदर राहील, त्यासाठी त्यांनी संकल्प केला आणि माजी विद्यार्थ्यांचा फंड गोळा केला, देणगी गोळा केली आणि अत्यंत सुंदर असं प्रवेशद्वार आपल्या महाविद्यालयाच झालेलं आहे, ते आपण सर्व विद्यार्थी पाहताच आहात. त्याचबरोबर आपलं कॉलेज स्वच्छ आणि सुंदर कॉलेज आहेच आणि ते असंच स्वच्छ आणि सुंदर राहावं याच्यासाठी माजी विद्यार्थीच्या फंडामधून ओला कचरा आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी डस्टबिनची व्यवस्था ही माजी विद्यार्थी फंडामधून आपण केलेली आहे. आपण भरीव अशी योगदान जे आहे आपलं महाविद्यालयासाठी आपण दिलेलं आहे. माजी विद्यार्थ्यासाठी या आपलं कॉलेजचं जे नॅक झालं त्या नॅकच्या निमित्ताने आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं अत्यंत मोलाचं योगदान आपल्याला मिळालं. महाविद्यालयामध्ये आलेली नॅक कमिटी समोर आपण सर्व माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबद्दलची कृतज्ञता आणि सुवर्ण असा इतिहास त्यांच्या समोर आपण उलगडून दाखवला आणि त्याचाच एक परिपाक म्हणून महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाला 3.44 असे उच्च श्रेणी मूल्यांकन प्राप्त झाले तथा A+ ही ग्रेड जे आहे ते आपल्या महाविद्यालयाला मिळालेले आहे. यामध्ये माजी विद्यार्थ्यांचं अत्यंत महत्वाचं योगदान आहे. यामध्ये सर्वच माजी विद्यार्थी सर्व पदाधिकारी यांनी अत्यंत महत्वाचं योगदान त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर NS गायकवाड साहेब यांचीही भूमिका महाविद्यालयाच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाची आहे. साहेब महाविद्यालयामध्ये रुजू झाल्यापासून अत्यंत सकारात्मक बदल आपल्या कॉलेजमध्ये झालेले दिसून येतील. कोरोना सारखी महामारी असतानाही, या कोरोना सारख्या महामारीचा भीषण प्रश्न निर्माण झालेला असतानाही विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाविद्यालयाच्या आपल्या प्राचार्य साहेबांनी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी गुणवत्ता सुधार योजना सुरू केली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कसं देता येईल, तळागाळाच्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण कसं पोहोचेल याचा प्रयत्न ऑनलाईन शिक्षणाच्या दृष्टीने त्यांनी केला. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध नव्हते, नेट उपलब्ध नव्हतं, त्यामुळे सर्व विद्यार्थी ऑनलाईन लेक्चरसाठी उपस्थित राहू शकत नव्हते. अशा वेळेस त्यांनी प्राध्यापकांकडून प्रत्येक विषयावर व्हिडिओ तयार करून घेतले आणि ते व्हिडिओ त्यांनी आपल्या कॉलेजचा एक युट्यूब चॅनल चालू करून त्या चॅनलवरती सर्व व्हिडिओ अपलोड केले. आपल्याला अत्यंत अभिमानाने असं सांगता येईल की 3300 व्हिडिओज सर्व विषयाचे सर्व प्राध्यापकांचे आज कॉलेजच्या युट्यूब चॅनलला उपलब्ध आहेत. विद्यार्थी केव्हाही त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते लेक्चर्स तो ऐकू शकतो आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आपल्या महाविद्यालयाची जी गुणवत्ता आहे ती अत्यंत चांगल्या प्रकारे ही उंचवलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जसा विद्यार्थी गुणवंत झाला पाहिजे त्याच पद्धतीने महाविद्यालयाचे प्राध्यापकही गुणवंत झाले पाहिजे, त्यांनी संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काम केले पाहिजे. त्या दृष्टीने सर्व प्राध्यापकांकडून मायनर रिसर्च प्रोजेक्ट असेल, मेजर रिसर्च प्रोजेक्ट असेल, ज्यांनी PhD झाले नसेल अशा लोक अशा प्राध्यापकांचं PhD साठी त्यांना नाव नोंदणी करण्यासाठी असेल किंवा विविध प्रकारचे संशोधन पेपर UGC लिस्टेड आंतरराष्ट्रीय पेपरमध्ये कसे जातील असा एक महत्वाचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. महाविद्यालयाचा विकास व्हावा या दृष्टीने BCS आणि BSc या वर्गाची आपल्याला माहिती आहे की दरवर्षी ऍडमिशनसाठी विद्यार्थी वंचित राहत होते, त्या नवीन तुकड्याही त्यांनी मंजूर करून घेतलेल्या आहेत. त्या कोरोनाच्या काळामध्येही साहेबांनी अनेक विद्यार्थी शिक्षकांना प्राध्यापकांना स्वतः मदत केलेली आहे. महाविद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती व्हावो अशी त्यांची प्रबळ इच्छाशक्ती आहे, त्यामुळे ते महाविद्यालयामध्ये अहोरात्र परिश्रम करत आहेत. आपणही सर्व माजी विद्यार्थी त्यांच्या मागे ठामपणे उभे राहू. तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष BM चोरीवाल साहेब, सचिव बाबूराव उपाते सर यांचाही अत्यंत महत्वाचं योगदान आपल्याला मागच्या वेळेस मिळालेलं आहे.
आपल्याला माहिती आहे. प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये सर यांनी मागच्या वेळेस आपल्याला 2,51,000 रुपयांची भरीव अशी मदत आपल्या माजी विद्यार्थी संघटनेसाठी दिलेली आहे. तसेच पत्की मॅडम यांनी ही 1,00,000 रुपयांची देणगी आपली माजी विद्यार्थ्यांच्या खंडासाठी त्यांनी दिलेली आहे. असे अनेक विद्यार्थी आहेत त्यांनी सर्व प्रकारची मदत आपल्याला केलेली आहे. आपले विद्यार्थी अनेक प्रकारची मदत करत आहे. त्यांचा ज्ञानाचा त्यांच्या अनुभवाचा नेहमीच फायदा आपल्या महाविद्यालयाला होत आहे आणि तो होत राहा अशीच महाविद्यालयाची इच्छा आहे. सर्व माजी विद्यार्थ्यांची आज आपण या मेळाव्यासाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित झालात. कोरोना महामारीमुळे आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही. बराच अवधी आपल्याला भेटून हा लोटला गेलेला होता आणि महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर एन एस गायकवाड साहेब यांची अशी इच्छा होती की हा कार्यक्रम आपण घ्यावा, माजी विद्यार्थ्यांशी आपण संपर्क साधावा, आपल्या कॉलेजची विकासाची जी गोडतोड आहे ती त्यांच्या समोर मांडावी अशी त्यांची इच्छा होती. आणि याच दृष्टीने आज आपण माजी विद्यार्थ्यांचं जो मेळावा आहे तो मेळावा आपण आयोजित केलेला आहे. माननीय प्राचार्य डॉक्टर एन एस गायकवाड साहेब नेहमी म्हणतात की चांगली माणसं ही रयतची इस्टेट आहे. तसेच आपले सर्व माझे विद्यार्थी जे आहेत ते अतिशय चांगले विद्यार्थी आहेत. हीच आमची मालमत्ता आहे. समाजामध्ये आपण कॉलेजचं स्थान आपल्या संस्थेचं स्थान हे उच्च केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला महाविद्यालयाला आपला सार्थ अभिमान आहे. महाविद्यालयाबद्दलची आपली निष्ठा आपली आपुलकी अशीच ऋतिगत होत जाओ ही सदच्छा व्यक्त करतो आणि माझं छोटस असं प्रस्तावे मी संपवतो. सर्व विद्यार्थ्यांचं माजी विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. असं सहकार्य आपल्याला नेहमी मिळत राहो अशी ही इच्छा मी या निमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद दळवी सर, आपण आपल्या सुमधुर वाणीतून या आजच्या मेळाव्याचा उद्देश आणि माजी विद्यार्थ्यांचं महाविद्यालयाप्रती असणारं योगदान व महाविद्यालयाची उत्तरोत्तर होत जाणारी प्रगती याचा आढावा अतिशय सुंदर शब्दात आपण व्यक्त केला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण काही मर्यादित स्वरूपात माजी विद्यार्थ्यांची मनोगत या ठिकाणी घेणार आहोत. तसेच काही संघटनेतील पदाधिकाऱ्यांची मनोगतही आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर याची सुरुवात करण्यासाठी मी माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉक्टर बाबूराव उपाध्ये सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची आपल्या सुमधुर वाणीतून सुरुवात करावी. रयत शिक्षण संस्थेचे राम बहादूर नारायणराव गोरवके महाविद्यालय श्रीरामपूर यांच्या वतीनं या ठिकाणी माजी विद्यार्थी मेळावा ऑनलाईन आयोजित केला आहे. आणि या मेळाव्याच्या निमित्तानं पुष्कळ माजी विद्यार्थी पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत झालेलंच आहे. मी देखील आपलं मनपूर्वक अशा तऱ्हेचं स्वागत करीत आहे. खर तर बोरावके महाविद्यालय 1960 पासून सुरू झालं, म्हणजे त्याची ऐतिहासिक अशा तऱ्हेची वाटचाल जी आहे ती अतिशय गतिशील गुणवत्तापूर्ण आणि या परिसराला घडवणारा एक ज्ञान केंद्र जे आहे ते ज्ञान केंद्र म्हणून बोरावके महाविद्यालयाचा लौकिक जो आहे तो फार मोठा आहे. खरं आता या निमित्ताने ऑनलाईनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने फार तुरळक अशा तऱ्हेचे हे माजी विद्यार्थी यामध्ये खरे सहभागी आहेत. कारण बोरावके महाविद्यालय आणि मी याची एकरूपता जी आहे ती प्रामुख्याने आहे. म्हणजे एखादं महाविद्यालय जे आहे ते विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये काय परिवर्तन घडवून घेतं आणि त्याच्यासाठी ते महाविद्यालय किती काम करतं याचे अनेक प्रकारचे संदर्भ जे आहेत ते संदर्भ माझ्या जीवनाशी निगडीत आहेत. हे अनेकांच्या जीवनाशी निगडीत आहे खरं. कारण रयत शिक्षण संस्था 4 ऑक्टोबर 1919 रोजी सुरू झाली आणि पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी या ठिकाणी ही रयत शिक्षण संस्था जी आहे ती गोरगरिबांसाठी दीनदलितांसाठी किंवा दुर्लक्षित माणसांसाठी खऱ्या अर्थाने ज्ञान केंद्र सुरू केलेलं आहे.
आणि म्हणून या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना मला खूप आनंद वाटतो. आणि या महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये अनेकांचा शेहाचा वाटा आहे, परंतु सध्या असलेल्या आदरणीय रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आदरणीय मीनाताई जगधने असतील, आताचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव प्राचार्य डॉक्टर एन एस गायकवाड साहेब, या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट भागचंद चुडीवाल साहेब, या सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगणारे आणि याची जबाबदारी घेणारे बोरावके महाविद्यालयामध्ये सध्या या माजी विद्यार्थ्याचं काम पाहणारे प्राध्यापक डॉक्टर अनिल दळवी सर असतील, बापूसाहेब थोरात असतील, ही सगळीच मंडळी जी आहेत बोरावके महाविद्यालयाचे एक एक प्राध्यापक म्हणजे अतिशय आदरणीय अशा तऱ्हेचे सर्व व्यक्तिमत्व आहेत. त्यांची गुणवत्ता आणि त्यांचं नेतृत्व जे आहे ते खरं या बोरावके महाविद्यालयाच्या सगळ्या जडणघडणीमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी सहभागी आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतो की बोरावके महाविद्यालयामध्ये 1960 पासून जी महाविद्यालयाने प्रगती केलेली आहे. मी बोरावके महाविद्यालयाचा माजी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी चेअरमन असताना, त्या कमिटीचा चेअरमन असताना आदरणीय प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के साहेब यांनी मला सांगितलेलं होतं की आपल्याला 1960 पासूनची माजी विद्यार्थ्यांची यादी तयार करायची, तर मी 2 फायली तयार करून ठेवलेल्या आहे माजी विद्यार्थ्यांच्या. आणि त्या महाविद्यालयांच्या जडणघडणीपासून जे जे विद्यार्थी आहेत ते सगळ्या विद्यार्थ्यांची अतिशय बारकाईने या ठिकाणी सगळी यादी तयार केलेली आहे. आणि त्यानिमित्ताने एक प्रकारे माजी विद्यार्थी आपले कुठपर्यंत जाऊन पोहोचले, अनेक माजी विद्यार्थी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुणवत्तेवर पदावर आरूढ आहेत. आज रयत शिक्षण संस्थेचे आता आदरणीय खासदार शरदराव पवार साहेबांचं उदाहरण घेतलं आपण, तर ते देखील या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगर यांचे माजी विद्यार्थी आहेत, म्हणजे याच भागाचे आहेत. तर असे आणि ते आज रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. म्हणजे अशा अनेक प्रकारची नावं आपल्याला घेता येतील की असे माजी विद्यार्थी यांनी रयत शिक्षण संस्था जी आहे ती घडवलेली खरे घडवत आहेत. आणि म्हणून माजी विद्यार्थी हा या अंतर्मुख होतो की हे महाविद्यालय किती महत्वाचं आहे. या महाविद्यालयाच्या गुणवणी प्राचार्य गुणवणी साहेबांच्या पासून जर पाहिलं तर प्राचार्यांची एक यादी जी आहे ती देखील गुणवत्ता संपन्न आहे. आणि म्हणून इथं काम करत असताना हे सगळं आठवताच आज माझे विद्यार्थ्यांचा मेळावा घेत असताना मला अतिशय आनंद वाटतो की मी 30 जून 2017 मध्ये सेवानिवृत्त झालो, पण या महाविद्यालयाच्या मानसिक वृत्तीतून या महाविद्यालयाच्या जडणघडणीत मला माझं मन जे आहे ते त्यात गुंतलेलं आहे. त्याची विकासाची वाटचाल जी आहे ती मी पाहतो आहे. आणि म्हणून मला अतिशय अभिमान वाटतो की या महाविद्यालयाने म्हणजे या ठिकाणी बोरावके महाविद्यालयामध्ये आदरणीय मीनाताई जगधने असतील किंवा आदरणीय प्राचार्य त्या कालखंडातले प्राचार्य डॉक्टर के शिंदे साहेब असतील, त्यांच्या काळात महाविद्यालयानं 3.44 अशा तऱ्हेचे पॉईंट मिळवून महाविद्यालयाला भारतामध्ये 2रा क्रमांक असतील आणि महाराष्ट्रामध्ये देखील 1 क्रमांक अशा तऱ्हेचा हा न्यायच्या दृष्टिकोनातून आपल्याला मिळवून दिलेला आहे. आणि आदरणीय प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के साहेब यांनी देखील त्या काळात या महाविद्यालयाला विद्यापीठाचं स्वरूप आणून दिलेलं, इतके अनेक प्रकारच्या इमारती असतील, परिसर असतील, अतिशय संपन्न अशा तऱ्हेचा परिसर केलेला आहे. प्राध्यापक एस सी पाटील यांनी निर्माण केलेलं या ठिकाणी अशा प्रकार वनस्पती गार्डन जे आहे ते किती सुंदर आहे खरं. आणि अनेक प्रकारच्या या वेगवेगळ्या प्रकारच्या महाविद्यालयामध्ये विद्यापीठातले अनेक लोक हे वनस्पती गार्डन आज पाहायला येतात. खर तर एस सी पाटील आणि पाटील मॅडम यांनीच खरं मला घडवलेलं आहे. त्यांनीच त्या ठिकाणी एक प्रकारे मला या शिक्षण क्षेत्रामध्ये एकटगून ठेवलेलं होतं. तर असे अनेक प्राध्यापक असतील यांचे देखील खूप उपकार आहेत. मी एक तर पोरका, आई वडील नाहीत आणि महाविद्यालयाने त्या काळामध्ये प्राचार्य प्राध्यापक विजयराव कजबेकर जर आहेत यांनी आधार दिला, प्राचार्य रोकडे सर असतील, व्ही पाटील असतील किंवा आणि प्रकारचे प्राचार्य जे आहेत यांनी देखील महाविद्यालयामध्ये असताना मला बोरावके महाविद्यालयाचे वसतिगृहात राहण्यासाठी जागा दिली. 1978 ते 1983 पर्यंत
मी बोरावके महाविद्यालयाच्या अवस्थीग्रहामध्ये राहत होतो आणि मला सगळ्यांनी मी कमावाने शिका योजनेचा विद्यार्थी असताना हजारो झाडो या ठिकाणी एक प्रकारे आम्ही त्या काळामध्ये लावलेले आहेत. म्हणजे तो एक धागा जो आहे तो आत्मीयतेचा धागा जो आहे तो आईच्या मातृत्वाचा आणि प्रेमाचा धागा जो आहे तो खरा या महाविद्यालयाच्या माय मातीशी या झाडाझुडपाशी या सगळ्या परिवाराशी आणि सगळ्या प्राध्यापकाशी असं जोडलेला आहे. त्यामुळं ते वेगळं असं काही वाटत नाही. आणि मला असं वाटतं की माझी विद्यार्थ्यांची ही गुंतवणूक जी आहे, माझी विद्यार्थी ही मानसिकता जी आहे, माझी विद्यार्थ्यांचं अशा तऱ्हेच आहे त्याच्याशी नातं जे आहे हे नातं माय लेखाचं आहे. आणि मला तर कर्मवीर भाऊराव पाटील असतील त्यांच्या मी त्यांना पाहिलेलं नाही, परंतु कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सारखी अनेक प्रकारचे आदर्श अशा तऱ्हेचे सेवा कार्य करणारी माणसं जी आहेत ही प्राध्यापकाच्या रूपाने प्राचार्याच्या रूपाने रयत शिक्षण संस्थेमध्ये जे जे पदाधिकारी झालेले आहेत मग ते माणसं जी आहेत यांनी समर्पित होऊन काम केलेलं आहे. खरं करतायत अजून काही या ठिकाणी अनेक प्राचार्य आहेत म्हणून त्याच्यामध्ये आदरणीय मेना जगधनींनी आता या पद्धतीने एक प्रकारे आपल्याला केंद्र असेल आणि आता बोरावके महाविद्यालय असेल हे रयत शिक्षण संस्थेच संकुल असेल आजूबाजूच्या अनेक प्रकारच्या या सगळ्या शाखा असतील या देखील गतिशील आहेत. ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे यांनी देखील या ठिकाणी कित्येक काळ या महाविद्यालयाच्या परिसरांसाठी मोठे योगदान दिलेले आहेत. अनेक माणसं आहेत, अनेकांची नावं घेत आहेत आता देखील या ठिकाणी. म्हणून बोरावके महाविद्यालयाकडे पाहत असताना हे केवळ महाविद्यालय नाही तर ते या परिसराच्या विकासाचं केंद्र आहे, ज्ञानाचं केंद्र आहे, माणसांना घडवणारी ही अशा तऱ्हेची कार्यशाळा आहे. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील म्हटले होते की रयत शिक्षण संस्था म्हणजे समाजाची परिवर्तनशील अशा तऱ्हेची कार्यशाळा आहे. ही कार्यशाळा या निमित्ताने एक प्रकारे कार्य करीत आहेत. आपली शाखा श्रीरामपूरची शाखा ही महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये अतिशय आदर्शवत आहेत. आणि म्हणून मला घडवण्यामध्ये माझं आयुष्य घडवण्यामध्ये एका पोरच्या मुलाला या ठिकाणी एक प्रकारे आपल्या छातीशी कवटळून धरणारं हे महाविद्यालय आहे. म्हणजे रयत शिक्षण संस्थेतले अनेक प्रकारचे आम्ही त्या काळची पिढी जी आहेत खरं या त्या काळच्या प्रारंभीच्या पिढीमध्ये असेल या महाविद्यालयाने खऱ्या अर्थाने या सगळ्या मुलांना मग ती दुर्लक्षित असतील खरं आपा खरात हे मीड महाविद्यालयाचे प्राचार्य असताना माझ्या जवळ फक्त 450 रुपये भरण्यासाठी नव्हते परंतु प्राचार्य खरात म्हटले की तू कमाव आणि शिका योजना आमच्याकडे नाही परंतु तू रात्रपाळी कर आमचे पैसे जे आहेत ते आम्ही फिरून घेऊ शकू. म्हणून मी रात्रपाळी केली बीएड महाविद्यालयामध्ये आणि त्यांनी अक्षरांचा आभा नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे खरा साहेबांचं आपा खरात यांचं. तर प्राचार्य आपा खरात यांनी त्या अक्षरांच्या आभाळमध्ये माझी सगळी स्टोरी आहे याला कोणती संकट आली आणि कशा पद्धतीने रात्रपाळी केली आणि दिवसा बीएडचं महाविद्यालय मी केलं. एक वर्षभर मला झोप सुद्धा नव्हती करत, फार थोडा वेळ झोपलं मी करत. आणि म्हणून या लोकांनी मला पोटाशी धर आणि पोटाशी धरून लगेच मला या ठिकाणी खरं मी बीएड MA BEd झालो. आणि मला यश्य पाटील असतील आणि पाटील मॅडम असतील किंवा इतर अनेक प्रकारचे तजबेकर सर असतील, व्हीडी पाटील असतील, रोकडे सर असतील, अनेकांची नावं घेता येतील खरं आहे. या सगळ्यांनी खरं एक प्रकारे ठरवलं की हे पोरग महाविद्यालयामध्ये वसतिगृहात राहत आहेत, हे जर बाहेर निघालं तर याला राहण्यासाठी जागा नाही, कोणी आधार नाही. आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेने मला 7 ऑगस्ट 1984 रोजी मला नोकरी दिली लगेच छत्रपती शिवाजी महाविद्यालय सातारा येथे मी त्या ठिकाणी रुजू झालो आणि खऱ्या अर्थानं मला आधार मिळाला. बोरावके महाविद्यालयाच्या वसतिगृहातून मी निघालो. माझं बाळ फक्त काय होतं एक पोतडं होतं, त्या पोतड्यामध्ये माझं पुस्तक घातली मी त्या सातारला गेलो. तर खरं मला उभं करणारं आणि माझं अशा तऱ्हेचं खरं मंदिर जे आहे हे बोरावके महाविद्यालयामध्ये हे बोरावके महाविद्यालय माझं हे मंदिर आहे, माय बाप आहेत. आणि म्हणून त्यांनी मला उभं केलेलं आहे. त्यांच्या या सगळ्या उपकारामध्ये ऋण जाणीवीतून आता डॉक्टर
अनुप दळवी सर म्हटले की सरांनी महाविद्यालयाच्या गेट साठी 251,000 रुपये दिले. दळवी सर हे काहीच नाही, सगळं हे महाविद्यालयानेच दिलेलं आहे मला, मी दुसरं काय करू शकतो. तर या पद्धतीने एक प्रकारे आपण माजी विद्यार्थ्यांच्या रूपाने ठरव. आणि चुडीवाल साहेब अतिशय समंजस अशा तऱ्हेचे व्यक्तिमत्व आहेत. ते माजी विद्यार्थ्यांचं अशा तऱ्हेचं अध्यक्षपद ते घोषवत आहेत. ते म्हटले की आपण आता इतरांना संधी देऊ. म्हटलं साहेब आपल्याला हे समर्पित होऊन काम करायचं आहे. आणि माजी विद्यार्थी संघटना जी आहे ती या बोरावच्या महाविद्यालयाला नक्की दिशादर्शक अशा तऱ्हेचं काम करेल, सहकार्य करेल, अशा तऱ्हेचा आशावाद जो आहे तो आमच्या मनामध्ये आहे. आम्हाला या ठिकाणी सहभागी करून घेतलं. आदरणीय प्राचार्य गायकवाड साहेब, मी आपला अतिशय मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की माजी विद्यार्थ्याच्या मेळाव्यामध्ये मला आपण सहभागी करून घेतलं आणि बोलण्याची संधी दिली. आदरणीय डॉक्टर दळवी सर असतील, थोरात सर असतील, आपण सगळे सहभागी झालेले मान्यवर असतील आणि या माजी विद्यार्थ्यांचे संघटनेचे अध्यक्ष चुडीवाल साहेब असतील. मी आपल्याला आपल्या या सगळ्या कार्याला आणि या सगळ्या मेळाव्याच्या निमित्ताने आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सचिव म्हणून आपण मोठेपणा दिला, मी इतका मोठा नाही परंतु आपण मोठेपणा दिला, मला सचिव पद दिलं आणि आता आता पुढे जरी देखील मला काही सेवा जर करायला मिळाली तो माझा अत्यानंद आहे. आणि म्हणून बोरावके महाविद्यालयाच्या सगळ्या विकास प्रक्रियेमध्ये आम्ही माजी विद्यार्थी म्हणून समर्पित होऊन काम करू. ते आर्थिक असतील, मानसिक असतील किंवा या ठिकाणी काही शारीरिक श्रम असतील, हे करण्यासाठी सुद्धा आमची मन जी आहेत ती सदैव तयार असतील. बोरावके महाविद्यालयाने हाक द्यावी. आम्ही नक्कीच धावून येणारे माजी विद्यार्थी आहोत अशा तऱ्हेचा आशावाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद उपाध्य सर. यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती आहे की जर कोणी बोलू इच्छित असेल तर आपलं नाव कमेंट्स बॉक्समध्ये टाकलं तर बरं होईल, म्हणजे आम्हाला आपल्याला बोलण्याची संधी देता येईल. तर जे माजी विद्यार्थी आपलं काही मत मांडू इच्छितात किंवा आपलं मनोगत महाविद्यालयाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करू इच्छितात त्यांनी आपली नावे कमेंट बॉक्समध्ये टाकावीत. उपाध्य सरांनी अतिशय मार्मिक शब्दामध्ये महाविद्यालयाचं योगदान आणि आपल्या स्वतःच्या जडणघडणीमध्ये महाविद्यालय आणि संस्थेने दिलेलं सहकार्य या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तसेच महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी भविष्यातही भरीव योगदान देण्याचं सहकार्य करण्याचं मान्य केलेलं आहे. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो. यानंतर कुमारी रेखा शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी रेखा शिंदे, मला मी एम एस आर टी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि कॉलेजचे सर्वच शिक्षक वृंद खूपच चांगले आहेत, चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात आणि मला सुद्धा 2019 मध्ये हिंदी या विषयात गोल्ड मेडल मिळालं आहे कॉलेजमध्ये. आणि सर्व शिक्षक वगैरे सगळे मार्गदर्शक आहे, चांगले मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळाले आहे, त्यामुळे मी विद्यालयाचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. ठीक आहे. पन्हाळे सुमित आपलं मनोगत व्यक्त करू इच्छितात. सुमित पन्हाळे सर बोला आपण. नमस्कार. नमस्कार, येतो आपला आवाज. हा नमस्कार. 2012 साली मी आरबीएनबी कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्यापूर्वी मी कोलारला होतो, रोहितच्या शाळेत होतो. आणि जसं आता बा उपाध्याय सरांनी उल्लेख केला की विद्यार्थी माजी विद्यार्थी तसंच म्हणजे खेळासाठी MG ला गेलो होतो, मग तिथे चर्चा चालू होती का नाही का आपले शरद पवार इथं शिकायला होते MG ला, एकच वर्ष होते. हॅलो
हाँ येतोय आवाज सर, बोला। तर मला सांगायचा मुद्दा हा आहे की आपण विद्यार्थी असतो तर आपली ओळख कॉलेजमुळे होत असते आणि कॉलेजला आपण सोडून गेल्यानंतर एक अभिमान वाटला पाहिजे की हा आपल्या कॉलेजचा विद्यार्थी आहे. क्रिकेट बघताना तुम्हाला लक्षात येतं, आपण बोलतो की झहीर खान श्रामपूरचा होता किंवा शरद पवार नगरला शिकले ही सगळी, पण जेव्हा मी महाविद्यालयात आलो अजून एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली कि महाविद्यालयाला हॉस्टेलला होतो मी आणि हॉस्टेलला आल्यानंतर म्हस्के सरांनी तिथं हॉस्टेलला भेट दिली होती. भेट दिल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, आमची संगत चर्चा केली, अकरावीला होतो आम्ही, कि ह्या वयामध्ये तुम्हाला शिकण्यासारखं भरपूर आहे, तुम्ही जबाबदारी घ्यायला शिका, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह व्हा, याच्यातून तुम्ही घडत जाताल, याच्यात तुमचं नुकसान काही नाही त्या पद्धतीने. आणि मस्की सर गेल्यानंतर शिंदे सर जेव्हा आले, एक कॉमन गोष्ट मला जाणवली, शिंदे सरांनी पहिल्या 2 दिवसात आम्हाला व्हिजिट दिली आणि विद्यार्थ्यांसंगत संवाद साधला. आणि त्याच्यानंतर एक असा अनुभव आला की जेव्हा प्राचार्य म्हणून गायकवाड सर आले, त्यांनी सुद्धा पहिल्या 2 दिवसामध्ये विद्यार्थी हॉस्टेलला कॉन्टॅक्ट केला आणि विद्यार्थ्यांसंग मीटिंग घेतली आणि त्यांच्यासंगत संवाद साधला. म्हणजे एक कॉमन धागा येणार आहे शिक्षकाची की तो अनुभवातून माणूस शिकत असतो आणि तो एका पिढीकडून म्हणजे रयत मध्ये तो फॉलो केला जातोय, भाऊ नाही का, प्राचार्य लेवल वरून तो फॉलो केला जातोय. आणि मग यामध्ये एक गोष्ट मला महत्वाची जाणवली म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा वार्षिक संमेलन चालू असायचं आणि मी टाळ्या वाजत राहायचो, मला दरवेळेस वाटायचं मी स्टेजवर जाऊन येणार काहीतरी, मला बक्षीस भेटलं पाहिजे, संधी मिळाली पाहिजे. पण आरबीएनबीला आलो, 11वी 12वीला होतो, तिथं आरबीएनबीला मला संधी भेटली आणि त्याच्यापेक्षा जेव्हा व्यासपीठ खुलं झालं एनएसएसच्या मार्फत दळवी सर, खिलारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक जडंगडं होत गेली आणि त्या प्रोसेसमध्ये डेव्हलप होत गेलो. मला एक म्हणजे मोजकं एक हे करायचं आहे उल्लेख की जसं आपलं महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेताना एक प्रोसिजर असते नाव नोंदणी करा हे करा, तसं माझी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ना त्यांनी एक पोर्टल सुरू केलं पाहिजे, तिथं विद्यार्थ्यांना नोंदता आलं पाहिजे नाव नोंदा, म्हणजे आपल्याला वेगळी लिस्ट तयार करायची गरज नाही पडली पाहिजे. बघ एक ती भूमिका त्यातून राहील आणि दुसरं म्हणजे ओव्हरऑल सगळी प्रोग्रेस कॉलेजची चांगली आहे, काय अडचण. धन्यवाद सर. आणखी कोणी बोलू इच्छित आहे का? डॉक्टर सचिन गोसावी महाराष्ट्र कॉलेज मुंबई इथून आपल्याशी संवाद साधू इच्छित आहेत. मी गोसावी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, ऑल द अदर अथॉरिटीज फ्रॉम अलुमनाय असोसिएशन, ऑल माय हेड्स ऑफ द डिपार्टमेंट्स ऑफ आर्ट्स एज वेल एज सायन्स, देन ऑल माय नॉन टीचिंग स्टाफ, ऑफिस बेअरर्स, and all my senior as well as junior colleagues. Myself Sachin Gosavi, I am from Maharashtra College, Mumbai, and I am one of the proud alumni of Gorakhpur College. Currently, I am heading to office, but I cannot resist because 2 days ago, ma'am communicated me that there is an alumni association of our college, and of course, being one of the, you know, स्टुडंट ऑफ दिस इन्स्टिट्यूट, आय कुड नॉट एबल टू रिजिस्ट मॅम की मी जॉईन नाही करू शकणार. सो आय एम हेडिंग टू ऑफिस, बट स्टील इट्स माय जेन्युइन रिस्पॉन्सिबिलिटी टू रिस्पेक्ट माय टीचर, टू रिस्पेक्ट माय इन्स्टिट्यूट, दॅट्स व्हाय आय एम जॉईनिंग. सो इन केस देर इज सम बॅकग्राऊंड नॉईज, काइंडली एक्सक्यूज मी. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला बोलायचं असतं खूप साऱ्या गोष्टी, पण वेळेचं काही लिमिटेशन असतात. मी एक दोन गोष्टी सांगू इच्छितो की मी 2007-09 या साली महाराष्ट्र आपल्या कॉलेजमध्ये, ऍक्च्युली गोरवकी कॉलेजमध्ये झुओलॉजी डिपार्टमेंटला होतो. माझं फर्स्ट इयर बीएससी मी रावडी कॉलेजवरून केलं, पण मला इंटरेस्ट हा झुओलॉजीमध्ये होता, तो मी सेकंड इयर बीएससीला गोरवकी कॉलेजला जॉईन केली. आणि एक दोन इव्हेंट सांगतो, त्यावेळेस ऍक्च्युली बस्के सर जे आहेत ते प्रिन्सिपल होते आपले, आणि झुओलॉजी डिपार्टमेंटमध्ये ज्यावेळेस तिनोला एक टीवायबीएससीला मला ऍडमिशन घ्यायचं होतं सेकंड इयर पूर्ण झाल्यानंतर, तोपर्यंत माझ्या टीचरची डायरेक्टली असा
काही जास्त कम्युनिकेशन नव्हतं, कारण यु नो येण्या जाण्यामध्ये तितका सगळा वेळ जायचा. कारण मी राहायला मूळचा टाकळी या गावामध्ये गोसावी वस्तीवर काही कुठंतरी वीस घराचा असलेली जागा तिथं मी असायचो. तिथून सायकलवर जाऊन मग कॉलेजला जाणं थोडंसं अवघड पडायचं, नंतर बस पकडणे देवराळी देवळालीवरून थोडंसं अवघड जायचं. पण यु नो टीवायबीएससीला त्यावेळेस मला ऍडमिशन घ्यायचो, त्यावेळेस एक प्रकर्षणी जाणवलेली मला गोष्ट जी होती कॉलेजबद्दल. तर मी ज्यावेळेस टीवायला गेलो तर ऍक्च्युली त्या दिवशी ऍडमिशनचा शेवटचा दिवस होता आणि मी डिपार्टमेंट ऑफ झोलॉजीला गेलो आणि आढावा मॅम तिथे होत्या आणि मॅम मी माझं मार्कशीट वगैरे पाहिले, थोडे डॉक्युमेंट चेक केले की हा सर्व फॉर्म्स वगैरे व्यवस्थित भरलेत का, आणि मला मॅम म्हटलं की तू एक तर स्वतःच्या डिपार्टमेंटला बस जरा वेळ आणि तुमचा 8 लाख रुपये तो क्लासरूमला जाऊ दे. आणि मी नंतर क्लासरूम पाहायला गेलो तोपर्यंत मॅम गेल्या, मॅम मी यु नो डॉक्युमेंट प्रोसेस करून आणि सगळ्यात महत्वाचं फीस पेमेंटही मॅम यूज केलं आणि मला खरंच म्हणजे जेन्युइनली अजूनही आठवत नाही की मी मॅमला ते पैसे दिले केले मागे. ओके, आणि फीस काहीतरी 50 ते 100 रुपये होती फक्त त्यावेळेस आणि कॅटेगरीमध्ये असल्यामुळे मला फीस कमी असल्यामुळे तो थोडासा फायदा झाला तिथे. पण मला खरंच आठवतंय की हे आणि म्हणजे त्यातून मला जाणवलं अरे हे किती गोगळी लोक येत काय हा विचार करत नाही, त्याने हा कुठला माणूस काय मुलगा कुठला कामाई एकदाही ओळखत नाही आणि मॅडम मी फीस भरून टाकली जायची म्हणजे इतका वेगळा अनुभव होता. आणि भटके सरांबद्दल तर एक वेगळंच रिलेशन होतं, कारण सर झोलॉजी डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे सर नेहमी लेक्चर घेण्यासाठी येते आणि मी आजही कुठल्या तरी इन्स्टिट्यूटला ऍज अ फॅकल्टी म्हणून काम करतोय मुंबईमध्ये महाराष्ट्र कॉलेजला ऍज असिस्टंट प्रोफेसर आहे. आणि मी नक्कीच सांगेन की मॅम मी दिलेल्या 50 रुपयांचे कधी 50,000 रुपये सॅलरी झाली आणि कधी 1 लाखापर्यंत गेली मला कळलंच नाही. सो थँक्यू सो मच एव्हरीबडी, म्हणजे मस्के सर असतील किंवा झोलॉजी डिपार्टमेंटचा सर्व स्टाफ किंवा इव्हन सर्व फिजिक्स केमिस्ट्री असेल बॉटनी असेल सर्व अतिशय छान टीचर्स आहेत आणि आपलं कॉलेज हे सगळ्यात बेस्ट आहे. आणि ते जे आहे म्हणजे आपण म्हणतो ना की थँक्यू खूप कोरडा शब्द वाटेल तरी या सगळ्यांचा देऊ, तर मी असं म्हणेल की यांनी जे आपल्यासाठी केलंय त्याच्या ऋणामध्येच मी नेहमी शेवटपर्यंत राहायला पसंत करेन. आणि नक्कीच जसे बाकीचे म्हटले की कधीही कॉलेजला कुठली जरी गरज लागली तरी मॅम सर एव्हरीबडी जस्ट गिव्ह अ कॉल, जस्ट ड्रॉप अ मेसेज, जस्ट ड्रॉप अ ईमेल आणि आम्ही तिथे उभं राहू. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद गोसावी सर, आपण महाविद्यालयाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली, तसेच भविष्य काळात महाविद्यालयाला सहकार्य देण्याचं मान्य केलं आहे, आपले पुनश्च एकदा आभार. यानंतर मी पूनम हिवाळे मॅडम यांना विनंती करतो, त्या सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेमध्ये अकॅडमिक सपोर्ट ऑफिसर आहेत, त्या आपल्या मनोगत व्यक्त करू इच्छित आहेत. तर हिवाळे मॅडम आपल्याला विनंती आहे, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. Thank you sir, this is an honor to me to you give me this opportunity and because of I'm in the college today I am working as an academic support officer in one of the international organization Save the Children. आज मी जे काय आहे ते फक्त RBMB मुळे ते म्हणजे त्या टाइमिंगचे आमचे जे सायकोलॉजीचे आमचे जे हेड ऑफ डिपार्टमेंट होते लोखंडे सर, मी ऍक्च्युली सर 12th नंतर FYला मी RBMB मध्ये ऍडमिशन घेतलेलं होतं आणि ते ऍडमिशन घेतल्यानंतर लोकल सरांनी मला खूप मोटिवेशन दिलं आणि त्या टायमिंगची माझी कंडिशन म्हणा त्यांनी प्रत्येक गोष्टी माझी म्हणजे त्या टायमिंगची माझे सगळे जे प्रोडक्ट्स होते मे बी मी त्याच टायमिंगला असं म्हणता येईन का मी ड्रॉबॅक पण झाले असते कॉलेजमधून, पण सरांनी खरंच खूप मोटिवेट केलं आणि करू शकते तू तू करणार तुझ्यामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे त्या सगळ्या गोष्टींची म्हणजे जे मोटिवेशन म्हणतात जे इन्स्पिरेशन म्हणतात ते लोकांचे करायला दिलं आणि त्याचबरोबर जे त्यांच्याबरोबर जे सर होते नरोटे सर म्हणा किंवा कुलकर्णी सर त्यांनी पण खूप छान प्रकारे मला मार्गदर्शन केलं आणि मी जेव्हा जेव्हा म्हणजे मला तेव्हा संधी भेटते. आता मी ओडिशामध्ये पण माझं प्रेझेंटेशन केलं त्याच प्रकारे पुण्यामध्ये कर्नाटकमध्ये या ठिकाणी मी जेव्हा जाते तेव्हा एक सायकोलॉजी स्टुडंट म्हणून मला जो प्राऊड फील होतो आरबीएमबी कॉलेजचं नाव घेताना सेम प्राऊड मला जेव्हा मी आता या संस्थेमध्ये पण मी काम करते जेव्हा मी काउन्सिलिंग सेशन घेते तेव्हा मी ट्रेनिंग देते आणि सध्या तर आमचे जे कामाचे स्वरूप आहे ते ECC साठी मी काम करत आहे म्हणजे जे अर्ली चाइल्डहूड केअर एज्युकेशन पॉलिसी आहे त्यासाठी मी सध्या काम करत आहे.
आणि आता सध्या मी ट्रेनिंग मध्ये होते. मला जस्ट म्हणजे कालपासून माझ्या आठवणीत होत्या की आज विद्यार्थी मेळाव आहे आणि यासाठी आपल्याला पण बोलायचं आहे. आणि एक ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुम्ही आम्हाला दिली की आमच्या कॉलेजची शैक्षणिक काहीतरी सांगायचं. आणि हे मनोगत म्हणजे हे मनोगत आम्हाला सांगण्याचं तुम्ही जे खरं मोटिवेशन आहे आमचं मनोगत तयार होण्यासाठी एक बोलण्याचं आमची कुवत तयार करण्याचं काम आरबीएनबी कॉलेजने केलं आहे. आणि खरंच मी आरबीएनबी कॉलेजचे सगळ्यात म्हणजे प्राचार्य उक्त प्राचार्य आमचे एसओडी आमचे सगळे म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींपासून मी सगळ्यांची खूप ऋणी आहे सर. थँक्यू. आणि खरंच माझ्यासारखे अनेक पुढे पुन्हा निवाळी तुमच्या कॉलेज पुढे तयार व्हावा अशी तुमची मला नम्र विनंती करते. थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद दिवाळी मॅडम. आपण महाविद्यालयाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर मी माननीय विलास शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ते कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स बंगलोर हेड ऑफिसला कार्यरत आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय विलास शिंदे साहेब नमस्कार. आवाज सरांना येतोय का? हो येतोय सर. नमस्कार. धन्यवाद. खरं आधी पर्सनली यायची माझी इच्छा होती पण काल मला समजलं त्यामुळे जमलं नाही. आणि आज मला असं वाटतं की दरवर्षी हा एक वेगळ्या पद्धतीने आपण हा दिवस आपण साजरा करत जाऊ. त्यामध्ये जास्त जास्त कन्स्ट्रक्टिव्ह असं काहीतरी एखादं कार्यक्रम घेऊन आपण पुढे येत जाऊ असं मला आहे. मी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या दरम्यान सिलापूर येईल कॉलेजला भेट देईल. त्यावेळी मी सगळ्या विद्यार्थ्यांशी एक मोठं सेशन घेणार आहे त्याबद्दल. आणि आज आपण आपल्या संस्थेबद्दल महाविद्यालयाबद्दल आपल्या प्राध्यापकां शिक्षकांबद्दल आणि यांच्याबद्दल ज्याला आपण एक सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणतो कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. आणि आपल्या त्यासाठी हजारो आठवडे आरबीएनबी कॉलेजच्या श्रीरामपूरच्या परिसराच्या आणि कॉलेजमध्ये केलेल्या अनेक ऍक्टिव्हिटीज असतील. NCC असेल, NSS असेल, स्पोर्ट्समध्ये आपण अनेक कामं केलेली आहेत. अनेक स्पर्धांमध्ये आपण भाग घ्यायचो. काही सहलींना आम्ही सायकलवर अक्षरशः आम्ही अजंता एलोराला सायकलवर गेलो होतो. काढवे सर होते NCC मध्ये त्यावेळी. याच्यावर असं अशा प्रकारच्या आठवणी कॉलेजच्या आहेत. ऑडिबल? हा येस सर. हो तर आपल्या महाविद्यालयात मिळणारा जो शिक्षण आणि जो वारसा आपल्याला मिळालेला आहे त्याचा उपयोग समाजासाठी आणि देशासाठी केला जावा असा छोटासा संदेश मी तिथल्या विद्यार्थ्यांना देणार आहे. कारण मी स्वतः परीक्षांमधनं आलो. गेल्या 20 वर्षा 99 बॅच मध्ये मी IRS झालो आणि आता इथं मी आहे. तर मी माझ्या 20 वर्षाच्या प्रवासात बघितलंय. माझ्या काही आर्टिकल्स सारोमधलं आले होते बघा मागच्या महिन्यामध्ये ऑगस्ट मध्ये तुम्ही वाचले असाल माझ्या निवडणुकांच्या ड्युटीच्या अनुभवाचे काहीतरी देशभरातले अनुभव लिहिले तुम्ही बघा ते 7 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट 8 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या दोन अंकांमध्ये ते आले असतील. तर समाजाची आणि देशाची भरपूर सेवा करण्याची संधी आपल्याला स्पर्धा परीक्षातून मिळते हे मी आता अनुभवातून सांगतो. ती कुठपर्यंत मिळते याची तुम्ही कल्पना करू शकणार नाही. कुठल्या पातळीवर तुम्ही जाऊन काम करू शकता, किती मोठं योगदान देऊ शकता, त्यांना मिळणारं समाधान किती मोठं आहे याची तुम्ही कल्पना करू शकणार नाही. आणि हे मी कसं बिल्डअप करायचं मी आता नोव्हेंबर मध्ये यानंतर एक पूर्ण दिवसाचा दोन सेशन्स मी घेणार त्यासाठी विद्यार्थ्यांचं. त्यामध्ये आपण ते बोलू की त्याची त्याचं ओरिएंटेशन आपण स्वतः कसं करायचं, त्यात पडल्यानंतर काम कसं करायचं तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही कल्पना करू शकणार नाही इतक्या मोठ्या त्याच्या संधी पुढे तुम्हाला वाटा कानानं खुली होतात पुढं. आणि मला एकच गोष्ट सांगायची आज सड्याकडला माझी मीटिंग पण तिथे चाललोय मी आता की आपण जीवनामध्ये अनेक गुंतवणूक करतो जीवनामध्ये ते गुंतवणुकीचे आपल्याला रिटर्न्स मिळतात ते 4 पटीने मिळतात, 10 पटीने मिळतात, 5 पटीने मिळतात आपण त्याचा लाभ घेतो. पण आपल्या शिक्षकांनी आपल्यामध्ये जी गुंतवणूक केलेली आहे त्याचे जे रिटर्न मिळतात त्याचे आपल्या कल्पनेच्या बाहेर असतं सगळं ते त्याचे आपण त्याचं आपण मूल्यांकनही करू शकत नाही त्याची मोजणी पण आपण करू शकत नाही. त्याचे आशीर्वाद घेऊन फक्त आपण पुढे जाऊ शकतो. आपल्या पाठीशी जे आशीर्वाद त्यांनी ते असतात. आरबीएनबी कॉलेजच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आताच म्हटलं की मी एक पुस्तक लिहू शकतो त्या 5-7 वर्षाच्या माझ्या याच्यामध्ये काय 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 शिकलो. माझं डिपार्टमेंट इंग्लिश होतं. मी तर MA झालो. MA नंतर मी वर्षभर पुढे जर शिकवलं नंतर मी UPSC पास 99
त्यावेळी कसबेकर सर प्राचार्य होते, शिवाजीराव भोरकुंडचे प्राचार्य होते, शिवाजी सर आमचे प्राचार्य होते काही काळ, आणि बी एस चौधरी सर, मनेर सर, पुणे सर, आफळे सर, आणखी बाकी काही असतील, जडप सर हिंदी शिकवायचे आम्हाला, खरंच सर हिंदी शिकवत होते, अजून सोमारी मॅडम क्लास शिकवायला होते, जवळ मॅडम, जवळ मॅडम, त्या शिक्षकांची मांदियाळी आपल्या माग पुढे उभे आहे. मला ते जाणवतंय आता ते की लहानपणापासून ज्या ज्या शिक्षकांनी आपल्यामध्ये जी गुंतवणूक केलेली आहे, शिकवलं आपल्याला, जे संस्कार दिले, नाही आपल्या क्षमता निर्माण केल्या, त्याचे रिटर्न काही हजार पटीने सुद्धा मोजले जाऊ शकणार नाही, इतके मोठे रिटर्न त्याचे. आणि शिक्षण तिची जपणूक करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आणि या क्षणाला मी सर्वांना माझ्या शुभेच्छा देतो. आणि नोव्हेंबरमध्ये असं त्याचं नियोजन करून आपण तो कार्यक्रम पुढे घेऊ आणि काहीतरी सकारात्मक एखादी संस्थात्मक लेवलला काम करण्याची माझी इच्छा आहे. म्हणजे आपण इन्स्टिट्यूशनल लेवल काम उभं पिढ्याने पिढ्या चाललं पाहिजे अशा पद्धतीचं काम म्हणजे विद्यार्थ्यांनी उभं करावं, त्यासाठी मी पुढाकार घेईन, मी त्याला योगदान देईन, त्याला लागणारा काही आर्थिक सपोर्ट मी करीन सगळ्या गोष्टी सगळ्या बाजूने, आणि त्या अर्थाला आपण ते करू. आणि मला शेवट एकच मुद्दा सांगायचा आहे फक्त की पंतप्रधानांच मोदींच नेहमीच हे असत की ते आता 15 ऑगस्ट त्यांनी सांगितलं की येणारे 30 वर्ष आपल्याला फक्त सबका प्रयास या गोष्टीवर आपल्याला फोकस करावा लागणार आहे. जर भारताला जगातील दुसरे क्रमांकाची अर्थव्यवस्था व्हायचं असेल ती आपण होणारच आहोत 20 वर्षामध्ये. सबका प्रयास 30 कोटी लोकांच्या खारीचा वाटा, मुंगीचा वाटा, या सबका प्रयास हा जो कार्यक्रम आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, या सप्तसूत्री घेऊन जर पुढे चालण्याची दिशा आणि त्याचं नियोजन आपल्या पिढीला करावं लागणार आहे अशा प्रकारचा छोटासा संदेश मला देतो. आणि पुढच्या नोव्हेंबरमध्ये आपण भेटून सविस्तर त्याचं नियोजन करू असं आश्वासन तुम्हाला देतो. आणि तुम्ही धन्यवाद. धन्यवाद शिंदे साहेब. निश्चितपणे आपण जी इच्छा व्यक्त केली ती महाविद्यालयाच्या वतीनेही आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न नोव्हेंबरमध्ये नक्कीच करूया आणि विद्यार्थ्यांपर्यंत काहीतरी घेऊन जाण्याचा प्रयत्न निश्चितच आपण एकत्र मिळून करूया. आणि माझं नियोजन असं आहे की नगर जिल्हा आणि श्रीरामपूर तालुका जो आहे या जिल्ह्यामध्ये किती मोठमोठ्या क्षमता आहेत, या जिल्ह्यामध्ये परंपरा किती मोठी आहे, इतिहास किती मोठा आहे, साधन सामग्री किती मोठी आहे, साधन संपत्तीची कमतरता नाही, हुशार लोकांची कमतरता नाही आपल्याकडे, प्रत्येक क्षेत्रामध्ये हुशार लोकांची नाही नसते, ती आपल्याकडे उपलब्ध आहे, आपल्याकडे नेतृत्व, आपल्याकडे सामाजिक राजकीय उपलब्ध आहे. तर त्या दृष्टीने पुढच्या 30 वर्षांचं नियोजन आपल्याला करावं लागेल. नगर जिल्हा हा मी तुम्हाला आश्वासन देतो जगाच्या नकाशावर तुम्हाला दिसले. धन्यवाद सर. स्वागत. बरेच लोक बोलू इच्छित आहेत पण वेळेअभावी सर्वांना संधी देणं शक्य नाहीये. तरी शेवटचं आपण एक मनोगत घेऊया आणि त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बोलतील. आरती सोनार मॅडम बोलू इच्छित आहेत तर सोनार मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी आपलं 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. सर, मी आरती सोनार, इथे बोललेले सर्व शिक्षक, माननीय शिक्षक, माजी विद्यार्थी यांना माझा नमस्कार. मी आरती सोनार 10वीनंतर RBMB मध्ये प्रवेश घेतला. 11वी सायन्सचे 2 वर्ष ज्युनियर कॉलेजचे अगदी छान गेले. त्यानंतर BSc करायचं ठरवलं. त्यानंतर BSc झूलॉजी मध्ये पूर्ण केलं. त्यानंतर MSc नगरलाही पूर्ण केलं. BSc TYBSc ला डिस्टिंक्शन मध्ये पूर्ण केलं. आम्हाला आमच्या कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री ज्ञानदेव म्हस्के सर यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर पूर्ण TYBSc झूलॉजी हे एक पूर्ण कुटुंब बनलं होतं. प्रॅक्टिकल थेअरी इतकं छान शिकवलं जायचं की त्यानंतर पूर्ण कन्सेप्ट हा तिथेच क्लिअर व्हायचा. MSc करण्याच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये आम्हाला आमच्या पटारे सर, पवार सर, आढाव मॅम यांची मदत वेळोवेळी झाली. MSc ला असताना सुद्धा कॉलेजची आठवण कायम सोबत असायची. आम्ही श्रीरामपूरला आलो की नेहमी कॉलेजला भेट द्यायचो आणि सगळ्या टीचर्सना भेटायचो. अजूनही त्या कॉलेज बद्दल, डिपार्टमेंट बद्दल एक आपुलकी आहे. आणि आज मी हाऊस
हाऊसवाईफ आहे, पण अभिमान आहे की मी माझ्या मुलांना चांगलं घडवू शकेन. हे सर्व त्या कॉलेजचं ऋण आहे. या आत्मविश्वासाबद्दल, हा आत्मविश्वास मला माझ्या कॉलेजकडून मिळाला. एक चांगली व्यक्ती घडवल्याबद्दल मी माझ्या कॉलेजची, शिक्षकांची, प्राध्यापकांची मी कायम ऋणी राहील. थँक्यू सर. यानंतर मी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर गायकवाड साहेब, आज या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने आपले उपस्थित असलेले सर्व माजी विद्यार्थी, त्या संघटनेचं काम पाहणारे ॲडव्होकेट चुडीवाल साहेब या निमित्ताने निवृत्त झालेले पण कार्यरत असलेले आमचे मित्र बाबूरावजी उपाध्यक्ष, अन्य सर्व स्टाफ मेंबर्स आणि खास करून आपल्याला आज वेळ काढून उपस्थित असलेले माननीय विलास शिंदे जे कमिशनर आहेत बंगलोरचे आणि ज्यांनी आत्ताच नुकतंच मत त्यांचं मांडलं आणि अतिशय उत्साहाने ते कार्यरत आहेत. विलास शिंदे सर, मी तुमचं मनपूर्वक महाविद्यालयाच्या वतीने खास स्वागत करतो आणि मला अभिमान वाटतो की बोरावती महाविद्यालयाने आपण विद्यार्थी आहात आणि आपण उत्तम काम आहात. आपली जी भूमिका आपण मागाशी व्यक्त केली की दिवाळीच्या दरम्यान मी येईन आणि आपण एकत्रितपणे बसू, तर एकत्रितपणे एखादं चांगलं तुमचा कॅम्पस हा ज्याला आपण असं म्हणतो की मंतरलेल्या पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे पाहत, जुन्या आठवणी तुमच्या जागृत होतात, नवीन काय झालेलं आहे काय झालेलं तुम्ही पेअर करता आणि मला असं वाटत की आपण आपलं काय झालेलं स्थितीमध्ये आपण कसं पोहोचलो ते या धुंडळा सिंहाव लोकांनी वाढावा रिव्ह्यू आपण त्याच्यामध्ये निश्चितपणाने घेतो आणि मला हीच नेमकी गोष्ट अपेक्षित आहे की आमच्या माजी विद्यार्थ्यांना एक आनंद पण मिळावा आणि दुसरी भूमिका त्याच्यातून अशी आहे की आता ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही मंडळी कार्यरत आहात त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला ज्याला आपण असं म्हणतो की तुम्ही फ्रॉम लायन्स माउथ असं तुम्ही काही सांगू शकता. म्हणजे आता तुम्ही जर समजा युपीएससी क्रॅक केलेली व्यक्ती आमच्या समोर आहे आणि 20 वर्षांपूर्वीचे ते आयआरएस असतील तर ती व्यक्ती आपल्याला सांगू शकते की तुम्ही स्पर्धा परीक्षेचं काय काम करू शकता, याच्या संदर्भात आपल्याला पुढे जाता येईल, काय करता येईल. तर ही एक भूमिका अशा स्वरूपाने आपल्याला थोडेसे उद्योजक क्षेत्रामध्ये किंवा उद्योग क्षेत्रामध्ये जी कार्यरत असेल किंवा एंटरप्रेनरशिप मध्ये जी काही मंडळी असतील किंवा प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काही मंडळी असतील तर त्यांनाही आपण जरूर संपर्क करूया. माझा याच्यातला हेतू असं की प्रॉम्प्ट अलुमनाय बघण्याचा प्रयत्न करूया आणि प्रॉम्प्ट अलुमनाय किंवा ज्याला आपला एटीम्ड अलुमनाय म्हणूया तर या स्वरूपाची जर मंडळी आपल्या बरोबर आली तर मग त्यांचे विचार आपल्याला समजून घेता येतात आणि नंतरच्या टप्प्यामध्ये महाविद्यालयाला कुठल्या स्वरूपाची प्रगती करायची आहे तर त्या स्वरूपाचं धोरण आखण्यामध्ये तुम्ही मंडळी मला जरा जास्त महत्वाची वाटता. मी अगोदरच्या बाबतीमध्ये मी सगळी मनोगत माझ्या थोड्याशा व्यापामुळे मी ऐकू शकलो नाही, परंतु जी काही नंतरच्या टप्प्यातली मनोगत मी ऐकली तर त्याच्यामध्ये मला खूप छान वाटलं की तुम्ही सगळ्यांनी मनमोकळेपणाने महाविद्यालयाच्या शिक्षकांचं, प्राध्यापकांचं कौतुक केलं. महाविद्यालयाने दिलेली तुम्हाला त्या त्या वेळेची जी सेवा आहे तर तीही तुम्हाला आजही तुम्हाला तितकीच भावते आणि तुमच्या शिक्षकांच्या बाबतीतही तुम्ही म्हणू शकता की बाबा या शिक्षकांच्यामुळे मी घडलो असं जे तुम्ही म्हणता तर त्याच्याबद्दल मला एक विशेष आनंद तुमच्या सगळ्यांच्या बद्दलचा मला वाटतोय. मित्र, आपण थोडस महाविद्यालयाचा आढावा घेऊया असं मला या निमित्ताने वाटत. 1960 साली हे महाविद्यालय सुरू झालं. 60 दरम्यान कर्मवीर भाऊराव पाटलांचा इकडं वेळोवेळी दौरा असायचा आणि या परिसरामध्ये ते आपल्या
वडाळ्याच्या शेतीवरती येण्यासाठी म्हणून ते उत्सुक असायचे. वडाळ्याची जी शेती आपल्याला मिळालेली आहे ती साधारण 57-58 दरम्यान आपल्याला मिळाली. आणि त्याच्यानंतर क्रमांकाला या परिसरात यायचे तर पद्मश्री विखे पाटील आणि गाडगे साहेब, तर ह्या सगळ्यांच्या बरोबर आणि नंतरच्या टप्प्यामध्ये बोरावके साहेबांच्या बरोबर, तर असं त्यांचं एकत्रित येणं असायचं. आणि करमरांच्या निधनाच्या नंतर ज्या वेळेला महाविद्यालय सुरू करण्याचा विचार परिसरात सुरू होता, तर त्यावेळेला बोरावकेंनी स्वतःहून त्यांना म्हणजे रयत शिक्षण संस्थेला 2 लाख रुपयाची देणगी दिली. आणि त्या 2 लाख रुपये म्हणजे 1960 सालची 2 लाख रुपये म्हणजे आताही त्या रकमेला खूपच मोठ महत्व आहे. आणि आपली जी दगडी बिल्डिंग आहे जुनी, जी आता आपली एक ज्याला आपण म्हणतो की एक चांगली वास्तू आपली आहे, तर त्या वास्तूच बांधकाम हे त्या पैशातून आपल्याला करता आलेलं आहे. मी याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना सांगतोय की पूर्वी कोणीतरी याच्यामध्ये त्यांचा त्यांच्या समेधा टाकलेल्या आहे, म्हणून हा यज्ञ ज्ञान यज्ञ रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्या समोर उभा राहिलेला आपल्याला दिसतोय. अलीकडच्या काळामध्ये जे काही बदल रयतला करायला पाहिजे होते ते मागाशी मस्के सरांचा उल्लेख झाला. मला असं वाटतं की मस्के सर असतील, त्यावेळेचे चेअरमन रावसाहेब शिंदे साहेब असतील, किंवा नंतरच्या टप्प्यामध्ये आता या संकुलाच्या कार्याध्यक्ष आदरणीय मेनाताई जगदाने मॅडम काम पाहत आहेत, तर ह्या सगळ्या मंडळींनी त्यांचं त्यांचं एक योगदान आणि ते धोरण ठरवण्याच्या मध्ये एक चांगली भूमिका त्यांनी अदा केलेली आपल्याला दिसते. आणि ह्या संपूर्ण भूमिकेच्या माध्यमातून आता हे महाविद्यालय पाठीमागच्या ग्रेड्स मध्ये ए ग्रेडचं महाविद्यालय नॅकने मानांकित केलेलं होतं, आता ते अग्रमानांकित आहे ए प्लस ग्रेड. आणि आता 3.44 out of 4 हे ग्रेड त्याला आहे. मी मागच्या वर्षी या महाविद्यालयाचा चान्स घेतल्यानंतर म्हणजे मागच्या वर्षी 6 ऑगस्टला मी इथं या महाविद्यालयात बदलून आलो आणि माझ्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये खूप चांगलं पोटेन्शियल आहे आणि ते पोटेन्शियल आपल्याला हार्वेस्ट करता येऊ शकतं. एक स्ट्रेंथ या महाविद्यालयाची आणि या ग्रुपची अशी आहे की इथल्या सगळ्याच्या सगळा कॅम्पस हा वेल प्लॅन डिझाईन्ड आहे. म्हणजे तुमचे वसतिगृह असतील, मुलामुलींचे वसतिगृह, जिम्नॅशियम असेल किंवा आपलं इनडोअर स्टेडियम असेल किंवा आपल्या प्रयोगशाळा असतील किंवा आपल्या सगळ्याच वर्ग खोल्यांच्या इमारती असतील किंवा आपले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक असेल किंवा खेळाची मैदान असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम पद्धतीने त्या त्या वेळेच्या प्रशासनाने आणि त्या त्या वेळेच्या धोरण ठरवणाऱ्या मान्यवरांनी हे सगळं करून दिलेलं आहे. आणि त्यामुळं माझ्यासमोर आता मला जी गोष्ट दिसते ती अशी की आपल्याला म्हणजे ए प्लस ग्रेड पासून ए प्लस प्लस कडे जायचं आहे. आणि प्लस प्लस कडे जायचं असेल तर नॅकने आपल्याला जी देशभर पातळीवरती कॉलेजेसच ग्रेडिंग करणारी किंवा कॉलेजची गुणवत्ता राखणारी संस्था आहे, तर तिने आपल्याला ऑटोनॉमस स्टेटस घ्या असं आपला ते सुचवलेलं आहे. स्वायत्त महाविद्यालय आपल्याला करायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काही आपली व्यवस्थापन आता सुरू केलेली आहे. मी सगळ्या लोकांशी बोलतोय, विशेषतः स्टाफशी बोलण्याचा माझा प्रयत्न चालू आहे, संस्थेशी मी बोलतोय आणि आपल्याला त्या माध्यमातून आपण एक वर्षभराची तयारी करून आपण स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा आपल्याला घ्यायला लागणार आहे. आता ह्या दर्जाच्या मधून आपल्याला काय मिळेल असं तुम्ही जर मला विचाराल तर मला असं वाटतंय की आपल्या सगळ्यांना ही माहिती आहे की विद्यार्थी ज्या वेळेला एखादा अभ्यासक्रम बदलवतं तर ते 4-5 वर्षानंतर 6 वर्षानंतर बदलवतं आणि त्याच्यात ते बदल हे सहजासहजी बाहेर मार्केटला काय स्थिती आहे आणि आपला अभ्यासक्रम काय आहे तर याचं कोरिलेशन नीट राहत नाही. तर ते राहण्याच्यासाठी तो समन्वय राहण्याच्यासाठी आपल्याला अपग्रेड होण्याच्यासाठी तातडीने जी पावलं उचलायची असतात तर ती उचलण्याच्या भूमिकेमधून आपल्याला जर आपल्याला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा घेता आला, आपल्याला काही तशा स्वरूपाचे ते ज्याला आपण म्हणतो की करिअर ओरिएंटेड किंवा स्किल ओरिएंटेड काही कोर्सेस आपल्याला सुरू करता आली. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण असं पाहतोय की आर्ट्सला विद्यार्थ्यांचा ओढा कमी आहे, परंतु आर्ट्सच्या विद्यार्थ्यांच्या
समस्या नेमक्या काय आहेत, म्हणजे त्याला रोजी रोटीचा आणि त्याला काही करिअर अपॉर्च्युनिटीज आपण देऊ शकत नसलो तर तो आपल्याकडे काय येईल असा एक मुद्दा माझ्या मनामध्ये नेहमी येतो. आणि मी प्राध्यापकांनाही अनेक वेळेला म्हणतो की तुम्ही आर्ट्सला प्राध्यापक म्हणून शिकवताय पण तुमची मुलं कुठे आर्ट्सला आहे, तर तसं होत नाही. त्याचं कारण असं की आपण थोडस ह्या पद्धतीने विचार करतो की ज्या मुलाला आपल्याला काही चांगलं करिअर उपलब्ध होणार आहे तर त्या बाजूला आपण त्याचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. मग आर्ट्सला येणारी जी मुलं आहेत तर ह्या मुलांना आपण असे काही स्किल्स देऊ शकतो का, अशी काही कौशल्य देऊ शकतो का की एका बाजूला बी एची डिग्री मिळेल, एका बाजूला त्याला एम एची डिग्री मिळेल आणि दुसऱ्या बाजूला काही चांगल्या पद्धतीची कौशल्य जर आपण त्याला देऊ शकलो तर मग ही थोडीशी विन विन सिच्युएशन त्या मुलांच्या बाबतीमध्ये होऊ शकेल. मला आणखीन शिंदे साहेब असं पण वाटतं की आर्ट्सचा अभ्यासक्रम पाहिल्यानंतर आपल्याला आपणही सगळ्यांनी आता तुम्ही तर त्या आर्ट्सला होता असं मला माहीत असल्यामुळं तुम्ही मंडळी याच्यात मला जरा जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकता की फुल टाइमचा कोर्स जरी आपला असेल तरी तो इतर काही करून जर आर्ट्सचं शिक्षण घेणं शक्य असेल तर ती आणखीन एक चांगली स्थिती मुलांच्या बाबतीमध्ये होते. मी याच्यापूर्वी शिरवळच्या महाविद्यालयामध्ये होतो की जिथं कंपन्यांचं एक क्लस्टर ते होतं आणि त्या कंपन्यांमध्ये काम करणारे आपले विद्यार्थी भरपूर असल्यामुळं आम्ही त्या मुलांना थोडीशी मुभा देत होतो की तुमच्या सवडीने येऊन तुमचं इंटरनलचं काम तुम्ही पूर्ण करा आणि अभ्यास करून चांगले पेपर लिहून तुम्हाला जर चांगला दर्जा मिळाला तर ती एक चांगली गोष्ट असेल. तर त्यामुळं आपल्याला स्किल्स मिळवण्याच्या बाबतीमध्ये किंवा मुलांनी स्वतःचा व्यवसाय सांभाळून जर आपलं शिक्षण घेता आलं तर ह्याही गोष्टीला आपल्याला थोडस चालना देण्याची एक आवश्यकता मला या निमित्ताने वाटते. मी इतर मुलांच्या बाबतीमध्ये मला असं दिसतंय की आता अलीकडं शिंदे साहेब तुम्ही हा एक विचार आपल्याला सगळ्यांना करायची आवश्यकता आहे की आमची मुलं नुसती ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट करून करायचं काय, तर ह्या मुलांना एंटरप्रेन्योरशिप मध्ये आपल्याला उतरवलं पाहिजे, प्रॉडक्ट आणि प्रॉडक्ट डिझायनिंग मध्ये उतरवलं पाहिजे, सोशल मीडियामध्ये आता जे काही चाललेलं आहे त्या मीडियाचा फायदा घेऊन आपल्याला काही मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज उपलब्ध करून देता आले आणि त्यांना त्यांचे व्यवसाय त्याच्यात पुढे नेता आले तर त्याच्या संदर्भात आपल्याला काही काम केलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना इनोव्हेशन आणि इन्क्युबेशनची सेंटर्स म्हणून आपल्यासारखी महाविद्यालय ही पुढे आली पाहिजे. त्यावेळेच्या 1960 माणसांना मी खूप क्रेडिट देईन, त्यावेळेला महाविद्यालयाची गरज आहे असं त्यांना वाटत होतं हीच मला जास्त गोष्ट होती. म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरच्या ह्या गोष्टी हे माणसं करत होते, आज आपली गरज आपल्या मुलांना ह्या गोष्टींची देण्याची आहे की इनोव्हेशन इन्क्युबेशन या स्वरूपाचं जर आपण काही काम केलं आपण काही छोटे मोठे कोर्सेस त्याला देऊ शकलो आणि त्या कोर्सेसच्या माध्यमातून त्याला त्याच्या पायावरती उभं राहता आलं तर मग आत्ताची मंडळी आपल्या बरोबर आता सध्या ऑनलाईनला उपलब्ध आहे माजी विद्यार्थी आणि उत्तम माजी विद्यार्थी म्हणून, तर त्या मंडळींना जसा आज आनंद वाटतोय तसाच ह्या मुलांना आत्ताच्या मुलांना तो उद्या वाटेल. तर ही भूमिका आपल्याला महाविद्यालय म्हणून आपल्याला घ्यायला पाहिजे. दुसरा माझा आणखीन एक मुद्दा असा आहे की जसं आपण मंडळी इंग्लिशचा आपण फंक्शनल इंग्लिशचा कोर्स चालवतो तशा टाईपमध्ये काही फॉरेन लँग्वेजेस आपल्याला सुरू करायला पाहिजे. आणि फॉरेन लँग्वेजेसची गरज आपल्याला तातडीने ती करायला लागणार आहे तर त्याच्यावरती आपल्या सगळ्यांना काम करायला लागेल, तर ती एक भूमिका आपल्याला द्यायला लागेल. त्याच्या पलीकडे माझी एक थोडीशी भूमिका आणखीन अशी आहे की आपली मुलं जी बाहेरच्या देशांमध्ये जात आहेत म्हणजे विशेषतः विकसित देशामध्ये जाण्याच्या मध्ये मुलांचा ओढा बऱ्यापैकी चांगला आहे, परंतु त्यांना त्या अपॉर्च्युनिटीज मग त्याला जेआरई असेल टॉफेल असेल म्हणजे त्याला जे आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणतो तर ह्या स्वरूपाच्या गोष्टी किंवा कुठलं रेकमेंडेशन लेटर आहे तर ह्या गोष्टी ग्रॅज्युएशनच्या लेवलला जर आपण ह्या मुलांना सांगू शकलो आणि त्याच्यामधली जर तयारी आपण त्यांची करू शकलो तर मग ही एक प्रक्रिया आपली पुढे जाईल. मला व्यक्तिगत असं वाटतं की रयत शिक्षण संस्थेला स्वतःला त्यांचा जो तळागाळातला घटक आहे तर त्याला उन्नत करण्याच्यासाठी रयत शिक्षण संस्था स्थापन झालेली आहे आणि ही संस्था आता 100 वर्षाची झाली. तर 100 वर्षामध्ये रयतची जी काही
बदल स्वतःमध्ये करून घेतले आणि मध्यंतरीच्या काळामध्ये रेहतने कम्प्युटरायझेशनकडे दिलं. किंवा मी जॉईंट सेक्रेटरी असताना आपण ईमेलचा वापर सुरू केला, ऑनलाईन रिक्रुटमेंटची व्यवस्था आपण केली आणि आजही आपले उत्तम पद्धतीचे कम्प्युटरचे कोर्सेस आपण चालवतो आहोत. तर मला असं वाटतं की ह्या बाबी आपल्याला पुढे नेण्याच्यासाठी मदत करतील. आपल्याकडे इथं BSc कम्प्युटर सायन्स आहे, MSc कम्प्युटर सायन्स आहे. BSc कम्प्युटर सायन्सच्या दोन तुकडे आपण चालवतो, MSc कम्प्युटर सायन्स आहे. आता याला जर आपण थोडंसं कुठं IIT बरोबर टाईम करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला काही ज्याला मुलांना चांगल्या पद्धतीने प्लेसमेंटला आपण जर मदत करू शकलो तर ह्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या वाटतात. केमिकल कंपनीजला जी मुलं आपल्याला लागत आहेत तर त्याला आपल्याकडे MSc अनालिटिकल केमिस्ट्री, MSc आपली ऑर्गॅनिक केमिस्ट्री असे दोन वर्ग आपण चालवतो आणि म्हणजे दोन बॅचेस दोन तुकड्या त्याच्या चालवतो. तर ह्या तुकड्यांना ह्या मुलांना जवळपास आता 100 मुलं दरवर्षी सुटतील. ह्या मुलांचंही थोडंसं आपल्याला पाहायला लागेल आणि यांच्यासाठीही आपल्याला एक व्यवस्थित असं ज्याला आपण फिनिशिंग म्हणतो शिंदे साहेब, फिनिशिंग आपल्याला जर काही करता आलं तर ह्या गोष्टी आपल्याला जरा देण्याच्या साठी मला मी जरा जास्त उत्सुक आहे आणि मला छान वाटलं की या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांशी बोलताना माझ्या मनात काही तुम्हाला जर बोलता आलं आणि त्याच्या माध्यमातून आपण पुन्हा सत घालून एकत्रितपणे करू शकलो तर आत्ताच्या सध्याच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडस पुढे जाण्याच्या साठी आपण जरूर मदत करण्याच्या बाबतीमध्ये कटिबद्ध राहूया. मला मगाशी आरती सोनार नावाची मुलगी मगाशी खूप छान बोलली आणि तिने तिचं शिक्षण झाल्यानंतर ती आज ती म्हटली की मी हाऊस वाईफ आहे. तर मला ती हाऊस वाईफ नाहीये, मला ती होम मेकर अशी वाटते. तर त्यामुळं जरी तुम्ही घरी राहिला तर घरच्या माणसांची जबाबदारी ही बाहेरच्या माणसांपेक्षा जरा जास्त असते आणि तिची भूमिका ही तुम्ही अदा करताय. तर मला असं वाटतंय की आम्ही आता समजा नवरा बायको नोकरी करतो तर बायकोला किती त्रास होतो किंवा महिलेला किती त्रास होतो तर हे जर आपण पाहिलं तर ह्या भूमिकेमधून घर चालवणं ही एक वेगळी व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये तुम्ही काम करताय. तर मला असं वाटतं की आमच्या मुलींनी याच्यामध्ये कुठेही कमीपणा वाटून घेऊ नये, किंबहुना आम्ही तुम्हाला जास्त क्रेडिट देऊ की तुम्ही एक वेगळी व्यवस्था तुम्ही चालवता, तुमच्या मुलांच्यावरती चांगले संस्कार करणार. तर ही भूमिका आपण निश्चितपणाने समजून घेऊया. मला कोविडच्या पार्श्वभूमीवरती आपल्याशी समोरासमोर येऊन बोलता आलं नाही याच्याबद्दल मला थोडासा खेद वाटतो, परंतु दिवाळीच्या दरम्यान जर तुम्ही मंडळी आला तर एक चांगल्या पद्धतीने कोविडच्या माध्यमातून म्हणजे कोविडच्या सगळ्या ऑपरेटिंग प्रोसिजर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची आपण काळजी घेऊ आणि आपण एक चांगला मेळावा आपल्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांना घेऊन जरूर करूया. त्यावेळेला मात्र मी तुम्हाला अख्खा एक दिवस देईन आणि तुमचं सगळ्यांचं ऐकून घेईन, किंबहुना तुम्हाला आनंद चांगल्या पद्धतीने कसा मिळेल याच्याविषयी मी थोडीशी चांगली व्यवस्था आपल्याला निश्चितपणाने करून देईल. मला असं वाटतं की या संवादाच्या माध्यमातून आपण आता एकत्र यायला सुरुवात झालेली आहे. मी माझ्या याच्यापूर्वीचे जे काही प्राचार्य मंडळी माझ्या अगोदरची कार्यरत होती तर त्यांनाही या निमित्ताने मी त्यावेळेला बोलवण्याचा प्रयत्न करेल, किंबहुना ते जर ऑनलाईन उपलब्ध झाले तर त्यांनाही आपण तशी विनंती करूया. परंतु ही प्रक्रिया आता जी सुरू झालेली, हा संवाद जो सुरू झालेला आहे हा आपण उत्तम पद्धतीने पुढे येऊया आणि महाविद्यालयाची जी धोरणाची जी आखणी करायची आहे तर आखणीमध्ये आपलं योगदान आणि महाविद्यालय ज्या आघाडीवरती आता कार्यरत आहे तर त्या आघाड्यावरती आपलं बळ आणि पाठिंबा मला जरूर मिळेल. किंबहुना आपल्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या साठी आपण सगळेजण जरूर आपलं जे काही खारीचा वाटा असेल, योगदान असेल तर ते आपण जरूर देऊया. एवढीच आग्रहाची विनंती आपल्याला करतो आणि आपण आपला खास वेळ आपल्या कार्यबाहुल्यातून काढल्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतो आणि माझ्या सहकाऱ्यांनी ही जी मीटिंग आपल्याला आयोजित करण्यामध्ये मदत केली ते दळवी सर असतील, आमचे थोरात सर असतील आणि सर्वच मंडळींचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण
अतिशय मोजक्या शब्दामध्ये महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा तसेच भविष्य काळातील महाविद्यालयाच्या योजना याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं। हा माजी विद्यार्थ्यांशी सुरू झालेला आपला संवाद निश्चितपणे आगामी काळात सुसंवाद बनेल आणि त्यातून काहीतरी भरीव निश्चितपणे साकार होईल अशी इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपले आभार व्यक्त करतो। यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष काही कारणामुळे आपल्यात उपस्थित राहू शकलेले नाही आहे, त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे ते आज जॉईन होऊ शकले नाही, पण त्यांनी आपला संदेश दिलेला आहे। तर मी डॉक्टर बाळासाहेब शेळके सर यांना विनंती करतो की त्यांनी माननीय अध्यक्ष यांच्या संदेशाचं वाचन करावं तसेच आभार प्रदर्शनी करावं। डॉक्टर शेळके सर, आपल्या या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट बी एम चुडियाल भाऊसाहेब आणि आपल्या संघटनेचे ते चेअरमन आहेत, पण काही अपरिहार्य कारणामुळे चुडियाल साहेब आज येऊ शकले नाही, पण त्यांनी जो दिलेला जो संदेश आहे त्या संदेशाचं मी या ठिकाणी वाचन करत आहे। रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व रयत शैक्षणिक संकुलाचे चेअरमन माननीय विनाताई जगधने मॅडम, महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉक्टर एन एस गायकवाड साहेब, आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, अनेक दिवसांनी आपल्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळत आहे। जागतिक कोविडच्या महामारीमुळे सर्व जग ग्रासित झाले आहे, आपल्या भारतातही त्याचा उद्रेक झाला, आपल्यापैकी कित्येक जणांना त्रास झाला, कोविडमुळे जीवनाची शाश्वती राहिली नाही, आपल्या बऱ्याच मान्यवरांनी त्यामध्ये प्राण गमावले। प्रथम आपल्या या सर्व दिवंगत स्नेहांना, आपल्या सभासदांना अपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून ईश्वर त्यांच्या आत्म्यास स्थिर शांती देवो अशी मी प्रार्थना करतो। आरबीएनबी कॉलेज म्हणजे रयत शिक्षण संस्थेची शान आहे, आपल्या संघटनेने शक्य होईल तेवढी मदत केलेली आहे, आपले ते कर्तव्यच आहे असे मी मानतो। तथापि आपल्या कॉलेजने मागणी करण्यापूर्वीच आपण स्वतःहून विद्यार्थ्यांची सोय होण्याच्या दृष्टीने, विद्यार्थी आनंदी राहावेत या दृष्टीने पुढील भरी पाहिजे। मी आपल्या सर्वांना आव्हान करतो, ज्या जसे शक्य होईल तसे त्यांनी आपल्या संघटनेच्या खात्यात रक्कम जमा करावी, रकमेची पावती घ्यावी, आपण माझ्या मताशी सहमत असाल असे मी मानतो। तर बाबत बोलण्याची खूप इच्छा आहे, तथापि पुढील मीटिंग मध्ये मी त्याबाबतचे माझे विचार निश्चितपणे आपल्या समोर मांडेल। तथापि विद्यार्थी हित लक्षात घेऊन आपण सर्वांनी कोविड निधी उभारण्याबाबत व तो विचार प्रत्यक्षात आणण्याबाबत गांभीर्याने विचार करावा अशी अध्यक्ष या नात्याने आपणा सर्वांना विनंती करतो। आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपला स्नेहकी ॲडव्होकेट बी एम चुडियाल, अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना आरबीएनबी कॉलेज श्रीराम। आता हे साहेबांनी दिलेला हा जो संदेश आहे, यानंतर कार्यक्रमाचे आभार मी एक दोन मिनिटांमध्ये व्यक्त करतो। या मेळाव्यासाठी महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य डॉक्टर एन एस गायकवाड साहेब या ठिकाणी आम्हाला प्रमुख व्यक्तिते म्हणून लाभले आणि खरंच माजी विद्यार्थ्यांची या महाविद्यालय घडण्यामध्ये किती महत्वाची भूमिका आहे। खर तर महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये हा माजी विद्यार्थी अतिशय महत्वाचा घटक आहे आणि महाविद्यालय आता आपलं नुकतंच स्वायत्तेमध्ये आता पाऊल टाकत आहे, यासाठी आपण काय भूमिका आपली असावी या संदर्भात साहेबांनी अतिशय महत्वाचं योगदान व मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला केलेलं आहे आणि निश्चितच तर आमचे सगळे माजी विद्यार्थी त्या दृष्टीने मदत करतील, काम करतील अशी शाश्वती मी या ठिकाणी देतो। आणि साहेबांचे मी माझी विद्यार्थी संघटनेच्या वतीने मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर आमचे प्रेरणास्थान माननीय मीनाताई जगधने, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आणि रयत शैक्षणिक संकुलाचे चेअरमन, खर तर काही आम्हाला निश्चितच या
विविध कामामध्ये सतत प्रेरणा देत असतात, मार्गदर्शन करत असतात, त्यांचे मी माझी विद्यार्थी संघटनेच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. आज या कार्यक्रमासाठी अध्यक्ष मनोगत संदेशाच्या रूपाने आपल्याला ज्यांनी दिलेला आहे ते माननीय ऍडव्होकेट तुडवाल साहेब, खरोखरच सतत आम्हाला नवनवीन काही महत्वाच्या गोष्टी या कामी ते सांगत असतात, मार्गदर्शन करत असतात. तर ते या ठिकाणी संदेश रूपाने आपण त्यांनी आम्हाला या ठिकाणी संदेश दिलेला आहे त्यांचे या ठिकाणी मी माझी संघटनेच्या वतीने मी आभार मानतो. आणि आम्हाला सचिव म्हणून लाभलेले आमचे गुरुवर्य या माझी संघटनेमध्ये असणारे आदरणीय डॉक्टर बाबूराव उपाध्ये सर, खर तर गेटमध्ये प्रवेश करताना आम्हाला प्रत्येक दररोज त्यांची आठवण होते आणि आवर्जून ते अशा कार्यक्रमानिमित्त जर सांगितलं तर ते येतात, सहकार्य करतात, मदत करतात, मार्गदर्शन करतात. आणि त्यांचे मी या ठिकाणी मनापासून माझी संघटनेच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं आज या मेळाव्यामध्ये जे माझे विद्यार्थी बोलले, खरं तर वेळेआबद्दल खरं तर आपल्याला बोलता आलं नाही, पण पुढच्या मीटिंगला निश्चितच आपण माझी विद्यार्थ्यांना मनमोकळेपणाने त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी संधी देणार आहोत. पण यामध्ये जे माझे विद्यार्थी म्हणून जे बोललेले आहेत त्यामध्ये आदरणीय डॉक्टर बाबूराव उपाध्ये सर, रेखा शिंदे मॅडम, सुमित पनाळे सर, श्री सचिन गोसावी सर, पूनम हिवाळे मॅडम, त्याचबरोबर कमिशनर आमचे, खरं तर आम्हाला त्यांची सतत गरज भासणार आहे, मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे ते माननीय विलास शिंदे साहेब, या ठिकाणी आरती सोनार मॅडम, या सर्वांनी कॉलेज विषयी महाविद्यालया विषयी आपल्या ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तर त्या खरोखरच वाखण्याजोग्या आहे. तर तुमचेही मी माझे विद्यार्थी आभार मानतो. आणि सर्व माझे विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित झाला वेळात न ठरवून त्यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि या माझे विद्यार्थी संघटनेचे समन्वयक म्हणून ज्या कार्यक्रमाचं जे नियोजन केलेलं आहे, महत्वाची भूमिका सांभाळलेली आहे ते म्हणजे आमचे डॉक्टर अनुप दळवी सर, तर त्यांचे मी या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आभार मानतो. आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अतिशय सुरेख पद्धतीने ज्यांनी केलं ते आमचे मित्र बापूसाहेब थोरात सर, यांचे मी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने मनापासून आभार मानतो. सर्व माजी माजी विद्यार्थी जे उपस्थित झाले त्यांचे मी पुनश्च एकदा सर्वांचा आभार.